नायकाचा आयपीओ बाय करायचा की नाही, त्यासाठी अप्लाय करायचं की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण जर फक्त अप्लाय करायचं की नाही एवढंच हवं असेल तर मी सांगू शकतो तुम्ही अप्लाय करू शकता, कंपनी स्ट्रॉंग आहे, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण तुम्हाला बिझनेस जाणून घ्यायचा असेल, स्वतःच्या नॉलेजमध्ये भर पाडायची असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईकसुद्धा करावं लागेल, कारण आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळतं आणि तुम्हालासुद्धा खूप काही शिकायला मिळतं. सगळ्यात आधी आपल्याला पाहावं लागेल कंपनीचे प्रमोटर कोण आहेत, त्यांचं मिशन व्हिजन काय आहे, यावरून ठरतं भविष्यात कंपनीची ग्रोथ किती होणार आणि कंपनी पुढे जाऊन काय करू शकते आणि मार्केटमध्ये त्या कंपनीची व्हॅल्यू काय असू शकते. नेहमीप्रमाणे कंपनीचं अनालिसिस करण्याआधी पहिला प्रमोटरचं अनालिसिस करावं लागतं, कारण प्रमोटरवरूनच ठरतं कंपनीचं मिशन आणि व्हिजन काय असेल, कंपनीची ग्रोथ किती होणार आणि कंपनी भविष्यात कुठे पोहोचणार हे ठरवतो प्रमोटर, कारण तोच कंपनीला लीड करत असतो. या कंपनीचे प्रमोटर आहेत फाल्गुनी नायर, यांना 20 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधला अनुभव आहे, ज्यांनी कोटक महिंद्रा कॅपिटल्समध्ये MD पदभार सांभाळला होता. एवढ्या चांगल्या पोस्टला त्यांनी जॉब केला आणि त्यांनी 20 वर्षानंतर रिझाईन केलं. 20 वर्षासारखा प्रदीर्घ अनुभव असताना, IIM मधून त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण असताना त्यांनी हा जॉब सोडला. या वयामध्ये लोक रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असतात आणि यांनी मात्र एक स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला. खूप लोकांनी यांना क्रिटिसाइज केलं होतं, पण पुढे जायचं असेल तर आपल्याला असे डिसिजन्स घ्यावेच लागतात. यांनी सुरुवात केली 2012 साली नायकाची. यांचे पतीसुद्धा IIM मधून ग्रॅज्युएट आहेत, सोबत यांची 2 मुलं यांचा सुद्धा यांना सपोर्ट आहे. फाल्गुनी नायर यांची संपूर्ण फॅमिली या बिझनेसमध्ये इन्वॉल्व आहे, वेगवेगळी कामं त्यांनी डिवाइड करून घेतली आहेत आणि ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळत सुद्धा आहेत. 2012 मध्ये नायकाची सुरुवात झाली आणि 2500 पेक्षा जास्त ब्रँड या कंपनीकडे लिस्टेड आहेत. एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म यांनी बनवला आणि तो कसा बनवला याबद्दल पुढे आपण माहिती घेणारच आहोत, पण हे 2500 ब्रँड इंडियन पण आहेत आणि इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा आहेत, जे ब्युटी रिलेटेड प्रोडक्ट इकडे सेल करतात. 44 मिलियन पेक्षा जास्त यांचे डाउनलोड्स आहेत, ज्यामधून 86% बिझनेस या ॲपमधूनच यांना प्रोव्हाइड केला जातो कस्टमरद्वारे. सिंपली आपण बिझनेस मॉडेल सोप्या भाषेत समजावून घेऊ. जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत किंवा लाईफस्टाईलवाले प्रोडक्ट्स असतील किंवा फॅशन रिलेटेड प्रोडक्ट्स असतील हे नायकाच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळ्या कंपनी आहेत, लॅक्मे असेल किंवा त्यासारख्या अनेक ब्युटी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे प्रोडक्ट सेल करण्यासाठी एक ठराविक प्लॅटफॉर्म बनवण्याची संकल्पना नायर यांच्या डोक्यामध्ये आली. सिंपल आहे, आपल्याला जर प्रोडक्ट फॅशन रिलेटेड बाय करायचे असतील तर आपण वेगवेगळ्या स्टोरमध्ये जातो, तिथे जाऊन ते प्रोडक्ट बाय करतो. जर ते प्रोडक्ट चांगले असतील तर आपण त्यांना पे करतो, ते प्रोडक्ट घेऊन आपण घरी जातो. पण हे करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी त्या पर्टिक्युलर स्टोरमध्ये अवेलेबल नसतात. म्हणूनच नायर यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की जेवढे फॅशन रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत ते एका प्लॅटफॉर्मवर आपण घेऊन येऊ आणि हे घेऊन येण्यासाठी गरजेचं असतं ॲप आणि वेबसाईट. या ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी हे प्रोडक्ट त्यांच्या वेबसाईट ॲपवर लिस्टेड केले, इथून आपण बाय करू शकतो. पण जेव्हा आपण एखादा स्ट्रॉंग प्रोडक्ट बनवतो, प्रोडक्ट म्हणजेच ॲप आणि वेबसाईट, हे बनवण्यासाठी तर खूप चांगल्या टेक्नॉलॉजीची गरज आहेच. ती टेक्नॉलॉजी वापरून ऑलरेडी त्यांच्या एक्सपिरियन्सचा वापर करून, चांगल्या टीमचा वापर करून प्रोडक्ट तरी बनवला, ॲप आणि वेबसाईट तर बनवली, पण त्याचं मार्केटिंग कसं करणार? फॉर एक्झाम्पल, जसं आम्ही रिचमी ॲप बनवलं ज्यावर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट मिळतात, कुठल्याही प्रोडक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, त्याचबरोबर स्टॉक रिलेटेड टिप्स कॉल्स मिळतात, रिसर्च आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, स्टॉक मार्केटचं नॉलेज प्रोव्हाइड करतो, कोर्सेस प्रोव्हाइड करतो. फायनान्स रिलेटेड जेवढे प्रोडक्ट आहेत ते आम्ही सगळे रिचमीवर घेऊन आलो. तसाच यांनी नायका नावाचा एक प्रोडक्ट बनवला आणि यावरून तुम्हाला फॅशन आणि ब्युटी रिलेटेड सगळे प्रोडक्ट मिळतात. पण त्याचं मार्केटिंग कसं करणार? जसं माझं यूट्यूब चॅनल आहे, मी इकडून मार्केटिंग करू शकतो. मी तुम्हाला सांगू शकतो रिचमीसारखा एक बेस्ट प्रोडक्ट मी बनवला आहे आणि इकडे येऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला डिमॅट हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला फ्री रिसर्च मी तुम्हाला देतोय. अगदी त्याचप्रमाणे यांनी सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून मार्केटिंग करायला सुरुवात केली. मग त्यांनी वापर केला फेसबुकचा, त्यांनी वापर केला यूट्यूबचा, त्यांनी वापर केला इंस्टाग्रामचा किंवा टिकटॉकसारख्या अदर ब्रँडचा, जेणेकरून त्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल. मग हे करण्यासाठी स्वतःचे चॅनल, स्वतःचे पेजेस त्यांनी सुरू केले, त्यावर रेग्युलरली कॉन्टेंट अपलोड करायला सुरुवात केली आणि ज्यामधून त्यांना खूप चांगले व्ह्यूज येऊ लागले, लोक तिकडे अट्रॅक्ट होऊ लागली, करोडो लोक त्यांच्या प्लॅटफॉर्मला फॉलो करू लागले, ॲपच्या त्यांच्या इन्स्टॉलेशन्स येऊ लागले. यासोबतच त्यांनी ॲड्स रन करायला सुरुवात केली, मोठमोठ्या हिरो हिरोईनसोबत टायअप करून मोठमोठ्या प्रकारे ॲड रन करायला सुरुवात केली, जेणेकरून रिव्हेन्यू वाढू लागला. कारण हे जे सेक्टर आहे ना,
फॅशन आणि ब्युटी याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात मोठे लोक लीड करत आहेत. म्हणजे काय, एका ठराविक सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मार्केट लीड करणारे काही कंपन्या असतात. मग त्यांचा मार्केट शेअर असतो 20%, 30%, 40%, जसं अमेझॉन एक नंबरला आहे. त्यानंतर येतं फ्लिपकार्ट. अशा वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लीड करतात. गाड्यांच्या सेक्टरमध्ये टाटा मोटर असेल, मारुती सुझुकी असेल, महिंद्रा असेल, वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे शेअर्स आहेत. पण या फॅशन आणि ब्युटीमध्ये जर आपण बघितलं ना, तर हार्डली 2-4-5% कोणाचाही मोठा शेअर नाही. खूप कमी कंपन्या आहेत ज्या 1-2% आपला मार्केट शेअर राखून ठेवण्यामध्ये यशस्वी आहेत. पण बाकी सर्व कंपन्या 0.1%, 2%, 0.5% मार्केट शेअर आहे. म्हणजेच काय, खूप जास्त विस्कळीत हे सेक्टर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळेच नायकाने एक मोठ्या लेवलला याची सुरुवात केली आणि जवळपास नायकाच्या म्हणण्यानुसार 7-10% मार्केट शेअर यांच्याकडे आत्ता अवेलेबल आहे, जो अजून मोठ्या प्रमाणात ते ग्रो करणार आहे. कंपनी ग्रो तर झाली, खूप लोकांपर्यंत हे पोहोचले सुद्धा, वेबसाईट ॲप चांगल्या प्रकारे बनवलं सुद्धा, इकोसिस्टम एक बेस्ट बनवली, पण त्यावर प्रोडक्ट कुठून येणार? जेव्हा यांनी वेगवेगळ्या ब्रँडसोबत डायरेक्ट टायअप केला, यांनी मध्ये कोणी एजंटला घेतलं नाही किंवा एखाद्या डिस्ट्रीब्युटरला सुद्धा घेतलं नाही, डायरेक्ट कंपनीबरोबर कॉन्टॅक्ट केले, डायरेक्ट कंपनीमधून माल उचलला, यामुळे कस्टमरला समजलं की यांचे प्रोडक्ट जे काही आहेत ते सगळे प्रोडक्ट जेन्युइन आहेत. जर लॅक्मेचा प्रोडक्ट आहे तर तो ओरिजिनलच असणार, फेक प्रोडक्टही बनवत नाही. किंवा एखाद्या चुकीच्या सोर्सकडून फेक प्रोडक्ट मिळण्याची शक्यता इकडे बिलकुल नाही, कारण जे प्रोडक्ट आहे ते कंपनी म्हणजेच नायका डायरेक्ट त्याच्या सोर्सकडून बाय करते. फॉर एक्झाम्पल, ही कंपनी आहे लॅक्मे, लॅक्मे ते प्रोडक्ट बनवते, लॅक्मेकडून ते प्रोडक्ट लिस्टेड होतात नायकावर, म्हणजे नायका डायरेक्ट लॅक्मेकडून प्रोडक्ट बाय करते आणि हे बाय केलेले प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम करते, सेल करते, ते जेन्युइन प्रोडक्ट कस्टमरला मिळतात, म्हणूनच कस्टमरचा विश्वास बसतो. जसं तुमचा आमच्यावर विश्वास आहे, रिचमीच्या माध्यमातून तुम्हाला जे काही प्रोडक्ट मिळतात ते 100% गॅरंटीड शुअर असतात, जेन्युइन असतात आणि रेग्युलेटेड असतात, म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता. अगदी त्याचप्रमाणे नायकासुद्धा काम करतं. बरं, हे प्रोडक्ट डायरेक्ट कंपनीकडून बाय केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना डिस्काउंटसुद्धा मिळतो. एक जो रिटेलर आपल्या दुकानामध्ये प्रोडक्ट विकतो, त्या प्रोडक्टची किंमत जर 200 रुपये असेल, तर तो 200 रुपयाचा प्रोडक्ट त्या कंपनीने या दुकानदाराला विकलेला असतो 180 रुपयाला, 190 रुपयाला. तो फक्त 10-20 रुपये त्या प्रोडक्ट मागे मिळवतो. पण जेव्हा तो नायकाकडे पोहोचतो, तो नायका त्या कंपनीकडून बाय करतो 150 रुपयाला, 100 रुपयाला. खूप मोठ्या प्रमाणात मार्जिन तिकडे त्यांना मिळतं, जेणेकरून 50-70% प्रॉफिट नायका त्या प्रोडक्टमधून मिळवत असतो. यामधून दोन गोष्टी झाल्या, एक तर जेन्युइन प्रोडक्ट मिळाला क्लायंटला, क्लायंटचा विश्वास यांच्यावर वाढला, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कंपनीला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळालं, जेणेकरून जो रिटेलर, एखादा दुकानदार तो प्रोडक्ट विकतो, त्या दुकानदारापेक्षा कमी रेटमध्ये नायका त्यांच्या वेबसाईटवर हे प्रोडक्ट सेल करू शकतो. खूप छान सुरुवात झाली. एकतर कंपनीने स्वतःचं ॲप वेबसाईट बनवली, त्याचं मार्केटिंग केलं, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट पण लिस्ट केले. मग आता यामध्ये एक चॅलेंज आला, तो चॅलेंज मी तुम्हाला सांगतो आणि कंपनीने अजून याच्यामधून कसा रिव्हेन्यू मिळवायला सुरुवात केली हे पण आपण डिस्कस करू. सर्वात आधी कंपनीने प्रोडक्ट या कंपनीकडून बाय केले, म्हणजेच नायकाने इथून प्रोडक्ट बाय करायला सुरुवात केली. इथून ते प्रोडक्ट त्यांच्या वेबसाईटवर लिस्ट झाले, वेबसाईट ॲपवर लिस्ट झाल्यानंतर या कस्टमरनी बाय केले. मग याच्यामध्ये वेबसाईट कोणाची? नायकाची. मार्केटिंग कोणी केलं? नायकाने. कस्टमर कोणाचा? नायकाचा. कस्टमरला सर्व्हिस कोणी दिली? नायकाने दिली. मग प्रोडक्ट फक्त दुसऱ्या कंपनीचा का? हाच विचार नायकाच्या मनामध्ये आला. स्वतःचं एवढं मोठं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असताना आपण दुसरीकडून बाय का करायचं? याच उद्देशाने नायकाने स्वतःचे पण प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली. मग ऑलरेडी नायकाला यामधला एक्सपिरियन्स नाही. जर आपण बघितलं तर फांगलोनी नायर यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा एक्सपिरियन्स, मग त्यांना ब्युटी प्रोडक्ट बनवण्याचा एक्सपिरियन्स बिलकुल नाही. म्हणून त्यांनी सिम्पल ट्रिक निवडली, जे ऑलरेडी हे प्रोडक्ट बनवत आहेत अशा थर्ड पार्टी कंपन्यांना त्यांनी ऑर्डर दिली, आमचा हा प्रोडक्ट तुम्ही बनवायचं काम करा, नायकाच्या नावाने हा प्रोडक्ट बनेल, आणि जेव्हा हा प्रोडक्ट बनेल तेव्हा त्या प्रोडक्टवर नायकाचं लेबल लागेल, आणि या लेबलच्या माध्यमातून त्यांनी ते प्रोडक्ट सेल करायला सुरुवात केली. म्हणजेच प्रोडक्ट बनवल्यानंतर त्यामधून जे कमिशन मिळतं, त्यामध्ये जे मार्जिन असतं, ते सुद्धा नायकाकडेच राहिलं. आणि जेव्हा तो डिस्ट्रीब्युटर सेल करेल, आता इकडे डिस्ट्रीब्युटर कोण असेल? डायरेक्ट नायकाच आहे. नायका ही कंपनी जेव्हा तो प्रोडक्ट सेल करेल तेव्हा मात्र त्यामधून मिळणारं कमिशन सुद्धा नायकाचं असेल. यामुळे नायकाचं प्रॉफिट मार्जिन अजून मोठ्या प्रमाणात वाढू लागलं, आणि सोबत जे ऑलरेडी लिस्टेड प्रोडक्ट आहेत
2500 जास्त ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्यासुद्धा नायकावर अवेलेबल आहेतच. जसं अमेझॉन करतं ना, अमेझॉन स्वतःचा प्रोडक्टसुद्धा सेल करतं कारण त्यांच्याकडे डेटा आहे कुठल्या कस्टमरला काय हवं, हाय सेलिंग काय आहे, मॅक्सिमम कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे. प्रॉपर कस्टमरला ओळखून, त्याची नीड ओळखून आणि त्याची टेस्ट ओळखून नायकानेसुद्धा प्रोडक्ट बनवले, तसंच अमेझॉनसुद्धा बनवतं आणि स्वतः त्या प्रोडक्टला वर फीचर करतं. जेव्हा अमेझॉन ओपन कराल तेव्हा त्यामध्ये दाखवलेलं असतं हाय सेलिंग प्रोडक्ट. हे कारण काय, तर ते स्वतःचे त्यांचे प्रोडक्ट असतात किंवा ते तिथं फीचर करण्यासाठी काही पैसे त्यांना पे केलेले असतात. अगदी तीच स्ट्रॅटेजी नायकासुद्धा वापरतं आणि अशा काही स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्हीसुद्धा बिझनेस करू शकता आणि मे बी तुम्हाला यामधून अजून काही आयडियाज मिळू शकतात जेणेकरून तुमचा बिझनेससुद्धा ग्रो होऊ शकतो. थोडंसं फंडामेंटल अॅनालिसिस आपण कंपनीचं करूया. डिटेल माहिती तर आपण घेतलेलीच आहे. 2019 मार्चमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता, हा टोटल रेव्हेन्यू मिलियन सॉफ्ट रुपीजमध्ये आहे, 11163. 2020 मार्चमध्ये हा रेव्हेन्यू पोहोचला 17,778 आणि मार्च 2021 पोहोचला 24,526 मिलियन रुपीज. हा 24,526 रुपये जो रेव्हेन्यू आहे याच्यामधून प्रॉफिट मिळालं 619 मिलियन रुपीज आणि इकडे 2 वेळा कंपनी लॉस मेकिंग होती. कंपनी ॲक्च्युली प्रॉफिट मेकिंग आहे आणि खूप चांगलं फ्युचर कंपनीचं आहे कारण आता IPO जेव्हा लॉन्च करेल अजून जास्त पैसा कंपनीकडे येईल आणि अजून जास्त कंपनी याचा वापर मार्केटिंगसाठी करू शकते. कंपनी याचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी करणार आहे. एक तर ऑलरेडी जो कस्टमर आहे त्याला रिटेन करण्यासाठी, नवीन कस्टमर ॲक्वायर करण्यासाठी आणि सोबतच अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि इन्स्टॉलेशन्स कस्टमर अजून आणण्यासाठी हा महत्त्वाचा यूज कंपनी याचा करणार आहे. थोडंसं अजून पुढे डिटेल्स आपण पाहू. आता आपण बघणार आहोत IPO कंपनी का लॉन्च करत आहे आणि त्या पैशाचा वापर कशासाठी करणार आहे. 420 मिलियन रुपीजचा कंपनी नवीन स्टोअर, रिटेल स्टोअर काढण्यासाठी वापर करणार आहे. वेगवेगळ्या लोकेशनला कंपनीचे रिटेल स्टोअरसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसरा $420 मिलियन कंपनी करणार आहे तो म्हणजे वेगवेगळे वेअर हाऊस त्यांना बनवायचे आहेत आणि त्या वेअर हाऊसच्या माध्यमातून अजून कंपनी स्वतःचा बिझनेस वाढवणार आहे. 1560 मिलियनचा वापर कंपनी करणार आहे त्यांचं कर्ज नील करण्यासाठी. जिथून जिथून कंपनीने पैसा उचलला आहे तो परत फेड करण्यासाठी आणि नील कर्ज करण्यासाठी या 1560 मिलियन रुपीजचा वापर होणार आहे. आणि सगळ्यात शेवट म्हणजेच 2340 मिलियन रुपीजचा वापर होणार आहे नवीन कस्टमर ॲक्वायर करण्यासाठी, कंपनीचा ब्रँड अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि एक्झिस्टिंग जो क्लायंट बेस आहे त्याला रिटेन करण्यासाठी. IPOच्या थोड्याशा डिटेल आपण आता पाहणार आहोत. IPOची ओपनिंग आहे 28 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला हा IPO क्लोज होणार आहे. इश्यू टाईप आहे बुक बिल्ड IPO, फेस व्हॅल्यू 1 आहे आणि IPOची प्राईज असेल 1085 पासून 1125 पर शेअर. एक शेअर विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला 1085 ते 1125 पर्यंत तुम्ही बीड करू शकता. बट माझं मत आहे हा IPO ओव्हर सबस्क्राईब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 1125 बीड करणं फायद्याचं ठरेल. लॉट साईज असेल 12 शेअर्सची, मिनिमम 12 शेअर्स तुम्हाला बाय करावे लागतील. इश्यू साईज आहे 5,351 कोटी रुपयाची आणि फ्रेश इश्यू असेल 630 कोटी रुपये. 630 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स घेतले जातील आणि याचा वापर कंपनीसाठी केला जाईल. पण 5,351 कोटी रुपये हे मात्र प्रमोटरकडे जाणार, ते त्यांचे एक्झिस्टिंग शेअर्स जे आहेत ते सेल आउट करतात. ऑफर फॉर सेल आहे 4,19,72,660 इक्विटी शेअर्सचा. जर आपण IPOची लॉट साईज बघितली ना तर मिनिमम 1 लॉट तुम्ही घेऊ शकता, मॅक्सिमम 14 लॉट्स घेऊ शकता. एका लॉटमध्ये 12 असतील, 14 लॉटमध्ये 168 असतील. एका लॉटची प्राईज होईल 13,500 रुपये आणि 168 शेअर जर घेतले, 14 लॉट जर घेतले तर 1,89,000 रुपये तुमच्या इकडे इन्व्हेस्ट होतील. नायका खूप चांगला ब्रँड आहे याची जर समरी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सिम्पली नायका एक प्रॉफिटेबल कंपनी आहे, खूप चांगल्या प्रकारे मार्केट शेअर ॲक्वायर करत आहे. कंपनीचं इंटेन्शनसुद्धा खूप चांगलं आहे. 2 प्रकारासाठी IPO लॉन्च केले जातात, एक तर पैसा उकळण्यासाठी तुमच्याकडून आमच्याकडून आणि दुसरी गोष्ट कंपनीला बिझनेसला डेव्हलप करण्यासाठी, मोठ्या लेवलला स्केलअप करण्यासाठी. या IPOकडे जर बघितलं, या कंपनीकडे जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की कंपनी जे काही करते ते बिझनेस ग्रो करण्यासाठी करत आहे आणि फ्युचर प्लॅन यांचे खूप चांगले आहेत. जर तुम्हाला वाटलं यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून अप्लाय करू शकता. मी या IPOबद्दल थोडासा पॉझिटिव्ह असल्यामुळे मी सुद्धा अप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो, महत्त्वाच्या 2 व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर इकडे क्लिक करून व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलला पण सबस्क्राइब करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.